2-3 दिवसापासून गोड खाल्लंच नव्हतं, तर आज खूप क्रेविंग होत होती गोड खायची. तर चव्हाण साहेबाला सांगितले होते मी बटर आणि मला टी खायचं होतं, तर मला ते खूप खावाटलं होतं. कधीच नाही खाल्लेला पदार्थ खावाटत होता, कारण टोस्ट वगैरे आता जवळपास 4-5 महिन्यापासून नाही खाल्लेलं, पण आज मला ते खावाटत होतं. तर मी त्यांना थोडे सांगितले, ते पारी एक पिशवी भरूनच घेऊन आले, पण ते मला एवढे मोठे कशाला आणले म्हणलं. ते म्हणले खाऊन तर बघ. त्याच्यानंतर त्यांनी ते बिस्किट होतं ते गुलाबी ते पण आणलं होतं, ते पण खूप टेस्टी लागलं आणि खूप छान होतं. तेवढ्यामध्ये चहा करायचा तर माझं आलं पार्सल. तर पार्सलमध्ये काय असेल गॅस करा बरं. तर पार्सलमध्ये होतं शिवांशचा ड्रेस, तर एक असाच नाईट ड्रेस मागवला होता मी त्याला. लेकरांना कितीही कपडे घेतलं तरी कमीच आहेत, कारण त्याचे कपडे कधी माझ्या मम्मीकडे एखादी पॅन्ट विसरती, कधी माझ्या सासरी एखादी पॅन्ट विसरती, इकडं टी शर्ट विसरतं, तिकडं त्याच्यावरचं जॅकेट विसरतं. ते शिवांशचे कपडे कुठं असतात त्याचा मेळच लागत नाही, आणि महिना दीड महिन्याला तर ते बारीक पण होऊन जातं. त्याचा बर्थडे, त्या ड्रेस मोजून 3-4 वेळेस घातला आणि आता त्याला येतच नाही तो ड्रेस. ते टी शर्ट तर येतच नाही त्याला, वरचं ते जर्किंग आणि पॅन्ट तरी येते, ती पण फिट होते. नंतर बघा कसा वाटला तुम्हाला ड्रेस. नंतर इकडे हे दोघं ते घेऊन बसले होते खायला. आम्ही चहा कधीच करत नाहीत, कधीतरी करतो, जेव्हा पण करतो तेव्हा व्हिडिओ नक्की बनवते. सकाळी रात्री असं काही नसते, पण आज आम्हाला मूड झाला होता प्यायचा, सो केला चहा. त्याच्यानंतर चहा पिऊन चव्हाण साहेब गेले बाहेर आणि शिवांश आणि मी पण आवरून चाललो होतो. मी चालले होते सासरी, तिथून जायचं होतं मला ब्लाऊज आणायला. ब्लाऊज शिवायला टाकले ते, कारण मला आत्ता 1-2 दिवसामध्ये फोटोशूट करायचं, म्हणजे परवा करायचं. माझी एक फ्रेंड आहे, तिचं पार्लरचं झालेलं आहे, तर ती म्हटली आपण करू म्हणून तुझं. म्हटलं ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. तर मस्त मी दिवाळीचे फोटोशूट करणार आहे, तर ते पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. शिवांश आणि मी आवरून वगैरे निघालो, तेवढ्यात चव्हाण साहेब आले शिवांशला घ्यायला, कारण ते खूप लांब आहे घर जिथं ब्लाऊजला जायचं आहे तिथं. तर जाऊबाईला आणि मला जायचं होतं, शिवांश खूप स्लो चालतो आणि खूप मेन रोड आहे, सो मी त्यांना म्हणजे शिवला त्यांच्याकडे दिलं आणि ते गेले. ते म्हणले जा तू चलत. मी चलत चलत बोळ्यातून गल्ली बोळ्यातून घरी पोहोचले आणि घरी जाऊन बघते तर काय मी गेले की 1 मिनिटानेच ते दोघं पण हजर झाले घरी, म्हणजे सासरी. म्हटलं मग तुम्हाला यायचंच होतं तर मला घेऊन जायला काय प्रॉब्लेम होता, फक्त मी इकडल्या मधल्या रोडने आले ते मेन रोडने आले असले धंदे, पण मला नाही आणलं. इकडं सासूबाई तन ते बसल्या होत्या मस्त. मग त्याच्यानंतर दाऊबाई चहा करत होत्या, चहा केला त्यांनी सगळ्यांना दिला. त्यानंतर आम्ही दोघी गेलो ब्लाऊज आणायला. बाबा खूप मेन रोड आहे आणि खूप गाड्या वाहत्या, त्याच्यामुळे शिवला मी इकडं नाही आणत. आणि शिवांश खूप हात सोडून पळतो आणि रोडने जागा पण नाही आहे जास्त, म्हणजे चलण्यासाठी गाड्या पर लांबून येतात. हे बघा, हे मापाला दिलं तर ब्लाऊज आणि आणखीन 2 ब्लाऊज शिवले. एक मला पैठणी जी भेटली होती तर ती तिच्यावर तर शिवलं, पैठणी नाही म्हणता येणार, ती पैठणी नव्हती असे मला बऱ्याच कमेंट आले आणि मला पण वाटायला नव्हती म्हणून. तर ती एक शिवलं आणि आणखीन दुसरं एक शिवलं, जी की मला मम्मीने दिवाळीला साडी घेतली. तर ती साडी आणि ब्लाऊज मी तुम्हाला सोबतच दाखवेल आणि उद्या दाखवेल किंवा फोटोशूट दिवशी दाखवेल, नक्की दाखवेल. तर चला मी आता जाते घरी. आले मी घरी.